मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचावाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्याध तर नाही ना. मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका. मुळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळचा जिओ मराठी न्यूज. नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील विविध चर्चांना अखेर ब्रेक लागलाय. खासदार संजय काका पाटील यांची उमेदवारी अखेर फायनल करण्यात आलीये. येणाऱ्या 3-4 दिवसात याबाबतची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. जिओ मराठीच्या अधिकृत सूत्रांकडून ही महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील लोकप्रिय खासदार म्हणून संजय काका पाटील यांची सर्वत्र ओळख आहे. लोकसंपर्काचा बादशाह म्हणून संजय काका पाटील सध्या सांगली लोकसभा मतदारसंघात स्वतःचा दबदबा ठेवून आहेत. परंतु खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात असणाऱ्या काही विरोधी आणि भाजप अंतर्गत मंडळींनी संजय काका पाटील यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उभा करत गेल्या अनेक दिवसांपासून मतदारसंघात संभ्रम निर्माण केला. एकूणच संजय काका पाटील यांच्याबद्दल नकारात्मक वातावरण करून संजय काकांचे तिकीट कापल्याची चर्चा सुरू केली. परंतु नुकत्याच सांगली येथे झालेल्या भाजप कोर कमिटीच्या बैठकीत संजय काका पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. शिवाय आज शनिवारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या झालेल्या बैठकीत खासदार संजय काका पाटील यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याची खात्रीशीर माहिती जिओ मराठीच्या विशेष सूत्रांकडून सांगण्यात आली आहे. खासदार संजय काका पाटील यांचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी असणारे जिव्हाळ्याचे संबंध, याशिवाय खासदार संजय काका पाटील यांनी गेल्या 10 वर्षात केलेली विकास कामे, संजय काका पाटील यांचा जनतेशी असणारा घट्ट संपर्क, तसेच स्वस्त आणि मस्त खासदार म्हणून संजय काकांची असणारी ओळख यासह असंख्य बाबींचा विचार करून खासदार संजय काका पाटील यांनाच भाजपकडून उमेदवार म्हणून निश्चित करण्यात आले आहे. संजय काका पाटील यांचे तिकीट कापल्याच्या चर्चा मात्र केवळ काका विरोधी गटातच सुरू असून प्रत्यक्षात मात्र भाजपने संजय काका पाटील यांच्यावरच विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. भाजपकडून यापूर्वी घेण्यात आलेल्या विविध सर्वे मध्ये देखील खासदार संजय काका पाटील यांचाच बोलबाला असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. त्यामुळे खासदार संजय काका पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली असून केवळ याची औपचारिक घोषणाच बाकी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारीचा प्रश्न अखेर निकाली लागल्याचे पाहायला मिळत आहे. विट्यातील श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेकडून ठेवींवर सर्वाधिक व्याजदराची घोषणा. ठेवीदारांना 10.50% आणि ज्येष्ठ नागरिकांना दिला जाणार तब्बल 11% व्याजदर. त्वरा करा आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. जिओ मराठी ते धडक